नमस्ते। या निबंधातून आपण पाणी, पाण्याचे महत्त्व, जल हेच जीवन, जल संवर्धन, पाणी प्रदूषण व त्यावरील उपाययोजना, प्रदूषणाचे होणारे परिणाम या सर्व विषयांवर एकच सोपे निबंध पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जल म्हणजे जीवन। पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीसाठी पाणी हे सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक संसाधनांपैकी एक आहे। मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्त्व आहे। पाण्याचा उपयोग आपल्याला पिण्यासाठी, घरगुती कामांसाठी, बांधकाम व शेती, जलविद्युत निर्मिती, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आग निवारण अशा अनेक कामांसाठी होतो। म्हणूनच पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे ही काळाची गरज आहे। त्यासाठी शक्य तितक्या वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून पाण्याचा सदुपयोग व साठवणूक करणे व पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे। आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचे प्रदूषण होताना दिसते, जसे नदी नाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायनं पाण्यात सोडणे, कारखान्यांची मळी नदी पात्रात सोडणं, रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दूषित होणे, गावातले शहरातले सांडपाणी नदी पात्रात सोडणे, पावसाच्या वाहत्या पाण्याबरोबर माती, गाळ, कचरा, घाण इत्यादी पाण्यात मिसळणे इत्यादी कारणांमुळे पाणी गढूळ होते, दूषित होते। अशा दूषित पाण्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या परिणामांना सामोरे जावे लागते। जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात। पाण्याची चव बिघडते, पाणी दुर्गंधीयुक्त होते, पर्यावरणातील सर्व प्राण्यांना याचा त्रास होतो। असे पाणी पिल्याने माणसांना जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू जीवाणूंचे आजार, पोटात जंतूंची वाढ होणे यांसारखे आजार होतात। म्हणूनच जल प्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे। त्यासाठी जल प्रदूषण संबंधित सर्व कायदे माहिती करून घेणे व त्यांचे पालन करणे आवश्यक आहे। पिण्याचे पाणी हे स्वच्छ व निर्धोक असले पाहिजे। पाणी हे खूप अनमोल आहे। पाण्याचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला पुढील प्रकारे उपाययोजना करता येतील। मानवी आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी, पिण्यासाठी, वनस्पती संवर्धनासाठी, अन्नधान्य समृद्धीसाठी व खाद्यनिर्मितीसाठी, मत्स्योत्पादनासाठी, सिंचाईसाठी, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी, करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या साधनांसाठी नियमितपणे पाण्याचा पुरवठा करणारे प्रकल्प आयोजित करणे हे जलसंधारणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। पावसाळ्यात वाहणारे पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधणे, पाण्याची भूजल पातळी वाढवणे, या भूमिगत पाण्यामुळेच सरोवराचे विहिरीचे झरे सतत वाहत राहतात। पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या जमिनीत मुरते, परंतु जर आपण वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबल्या तर पाण्याचा साठा वाढवण्यास मदत होते। तसेच वृक्ष लागवड जास्त प्रमाणात केली पाहिजे। झाडांची मुळे भूजल साठा वाढवण्यास मदत करतात। यासाठी आपल्याला जल हेच जीवन, जल हे तो कल हे, पाणी अडवा पाणी जिरवा, जल सुरक्षा अशा प्रकारे अभियान राबवणे आवश्यक आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।